राज ठाकरे यांनी मनसे या पक्षाच्या संघटनेमध्ये आता काही बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कार्यकारिणीमध्ये बदल केलेले आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाने पुनरागमन करण्याच्या इराद्याने राज ठाकरे यांनी आता काही धाडसी निर्णय घेतलेत. मनसेच्या कार्यकारिणीतून बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आणि संदीप दळवी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आलं असून त्यांच्या जागी तरुण नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे. पक्षाला आक्रमक नेत्यांची गरज असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांना बढती दिलेली आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दादरच्या गडाची जबाबदारी ही यशवंत किल्लेदार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. आपण बघतोय बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई यासारख्या नेत्यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आलेलं आहे आणि तिथे नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. Thank you.